तर विधानसभा अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. याच दरम्यान बोलताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास रडू नका असा इशारा मुनगंटीवार यांनी दिलाय. तर या प्रकरणी विरोधकांना मिरची का लागते असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. शब्दर्नी जे सांगितलं ते पीएम साठी देशाच्या अध्यक्षासाठी सांगितलं. आमच्या विधानसभेचं कामकाज काढून बघा. त्या विधानसभेच्या कामकाजात 30 दिवस ही सर्वात मोठी गॅप आहे. ही गॅप करू नका आणि अन्यथा मग रडू नका राष्ट्रपती राजवट लागल्यावर. राम मंदिराच्या देणगीच्या मुद्द्यावरून देखील आज विधानसभेमध्ये गदारोळ झालाय. राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. तर या प्रकरणी चर्चा करावी असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. माझा स्पेसिफिक सरकारला प्रश्न असा आहे की काय अशा कुठल्या चॅरिटी ऍक्टच्या आधारावर हे पैसे गोळा करतात? क्या भगवान श्री रामाजीनं यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे टोल वसुलीचा? ते महाराष्ट्रामध्ये भगवान श्री रामाजीच्या नावानं हे पैसे गोळा करणारे कोण? यांना ठेका दिलेला आहे का? राम मंदिरावर चर्चा चालली आहे का? स्वतंत्र लावा ना, लावा ना. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही. अध्यक्ष महोदय लावा ना चर्चा, चर्चा लावा ना. असे हिंमत तर लावा ना चर्चा, लावा चर्चा. राम मंदिरावर चर्चा लावा, काय अडचण नाही अध्यक्ष महोदय. लावा राम मंदिरावर चर्चा, लावा ना चर्चा, लावा ना राम मंदिरावर, काय अडचण आहे? लावा ना, लावा ना, लावा ना.